बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. कारण गेल्या वर्षी पावसाचे पाणी कृष्णा व अन्य उपनद्यांमध्ये तसेच साचून आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहिला तर यावर्षी जलाशय लवकर भरण्याची शक्यता असून पुराची चिंता वाढली आहे. महाराष्ट्राच्या महाबळेश्वर भागात कृष्णा नदीच्या मधोमध असलेल्या अनेक जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान नदी पात्रात पडणाऱ्या पावसांमुळे जलाशय लवकर भरेल अशी चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख जलाशयांसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. जास्तीत जास्त 2835.54 टीएमसी फूट क्षमता असलेल्या जलाशयांमध्ये आता 797.7 टीएमसी फूट इतके पाणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही चौपट वाढ आहे. त्याचप्रमाणे दूधगंगा जलाशयात 204.84 टीएमसी फूट इतके पाणी साचले आहे. गेल्या वर्षी जून पर्यंत जलाशयांची संख्या कमी होती, मात्र यावर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने जलाशयांमध्ये आधीचे पाणी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जुलैमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दक्षिणेकडील महाराष्ट्रात पाऊस कोसळत आहे. कोयना बाजूला 45 सेंटीमीटर पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे चिकोडी, रायबाग, आथणी या भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी यावेळी अलमट्टी जलाशयात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात याची सुरुवात झाली होती, मात्र जूनच्या पहिल्या दिवसापासून यावर्षी सुरुवात झाल्याने हीच परिस्थिती कायम राहिल्यास जलाशय जलद गतीने भरेल आणि बॅकवॉटर पुरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.